नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती समृद्धी महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये असलेलं जे समृद्धी महामार्गाचं काम पॅकेज नंबर 11 सुरू आहे. तर ह्याचं काम पाहण्यासाठी खास करून आपल्याला बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबरची रिक्वायरमेंट होती की गोदावरी नदीवरतील जे समृद्धीचा ब्रिज होत आहे त्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हे दाखवा. तर या रिक्वायरमेंटनुसार आपण मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपण पाहणार आहोत गोदावरी नदीवरती जो ब्रिज होत आहे भव्य, याचं काम आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ पण नक्की पहा त्यावेळेस. आणि आत्ताचं काम किती झालेलं आहे तर हे आपण पाहू शकतो. मागच्या वेळेस पाहिलं की ज्यावेळेस आलो होतो आपण त्यावेळेस गोदावरी नदीला पाणी बिलकुलही नव्हतं, पण आज मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी वाहत असताना दिसतंय. तेव्हा या पाण्याला फेस करून कशा पद्धतीने हे इथं काम करत आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे जे काम आहे तर गायत्री प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या कंपनीच्या अंडर हे काम सुरू आहे पॅकेज नंबर 11. चला तर मग सुरुवात करूया याच्या व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की नवीन असाल आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहून एक लाईक जरूर करा. आता इथं पाहूया, इथं आपल्याला जे यांचे जे गोदावरी नदीवरती ब्रिज होत आहे इथून 500 ते 600 मीटर अंतरावरती गोदावरी नदी आहे या दिशेला. आणि आपण आहोत आता नागपूरकडील दिशेला, म्हणजेच गोदावरी नदीच्या इकडल्या भागामध्ये. पलीकडं आहे गोदावरी नदीच्या शिर्डी मुंबई तिकडला भाग येतो आणि इकडं नागपूरचा भाग औरंगाबाद भाग हा येतो. या भागावरती उभे आहोत. इथं दिसतंय हे गर्डर वगैरे आपल्याला या ठिकाणी निर्मिती सुरू आहे. हेच गर्डर तिथं त्या ब्रिजवर ठेवल्या जाणार आहेत. हे पाहूया. पाहत आहोत मंडळी की हे जे दोन क्रेन दिसत आहेत इथं भव्य असे, या क्रेनद्वारे हे गर्डर उचलले जातात दोन्ही साईडनं. आणि ते तिकडं जे पूल होतं आहे गोदावरी नदीवरती त्या पुलावरती हे गर्डर ठेवले जातात. किती म्हणजे हे लाईव्ह ज्यावेळेस पाहू आपण त्यावेळेस आपल्याला खरंच लक्षात येईल की किती जे म्हणजे अवजड हे जे गर्डर आहेत. आणि त्यासाठी इथं एवढं भव्य क्रेन आपल्याला या ठिकाणी लागणार असतं. मित्रांनो, पाठीमागं पाहत आहोत हाच तो आहे गोदावरी नदीवरती भव्य होत असलेला ब्रिज. तिथं जाऊन आपण पाहणार आहोत की काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि कामाची सध्याची परिस्थिती काय आहे, कारण पाणी तर भरपूर नदीला आहे. आतमध्ये जाऊया, पाहूया तिथं की कशा पद्धतीनं आता काम सुरू आहे. तर
मंडळी इथं पाहत आहोत की नदीचं दोन्ही पातकडलं जे पात्र आहे फुल आहे आणि या पात्रामध्ये हे दगड मुरुम टाकून एवढं पाणी अडवलेलं आहे ज्या ठिकाणी काम करत आहेत हे आणि तिथं पाणी अडवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता काम सुरू आहे एकदम जबरदस्त. आता पुढं थोडासा रस्ता ठेवलेला आहे पाणी जाण्यासाठी वाहण्यासाठी आणि इथपर्यंतचा भाग जो आहे काम जिथं चालू आहे तिथं बंद केलेला आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता थांबायची वेळ झालेली आहे. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि अद्यापही जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय बाय.